नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कामगार संघटना संप पुकारणार, कामगार संघटनांची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच, पिंपरी गृह भागात 7 ते 8 गाड्या तोडल्या. देशभरात क्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा, क्रिसमस निमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन. इराणी तरुणीला घरात डांबून केला छळ, उद्योगपतीच्या मुलाला अटक. आता बातम्या सविस्तराने. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कामगार संघटना संप पुकारण्याच्या तयारीत आहे. हे संप देशभरात असून संपूर्ण कामगार संघटना यामध्ये सहभागी होतील असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. कामगार संघटनांनी पुढील वर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच 8 आणि 9 जानेवारीला देशभरात काम बंदची हाक दिली आहे. उद्योगनगरी अर्थातच पिंपरी चिंचवडमध्ये ह्याची घोषणा करण्यात आली. कामगारावर होणारे अन्याय आणि मालक दार्जिने कायद्यातील बदल हाणून पाडण्यासाठी भाजप विरोधी ह्या कामगार संघटना एकत्रित आल्या आहेत. यासह कंत्राट प्रथा बंद करून त्यांना सेवेत कायम करा, बोनस आणि PF मिळण्यासाठी कमाल वेतन मर्यादा रद्द करा, अशा 12 मागण्या काम बंद संपातून करण्यात येणार आहेत. ये हमारा प्रोटेस्ट बताना चाहते हैं गवर्नमेंट ऑफ इंडिया को कि जो अब उनका पॉलिसीज है एंटी लेबर पॉलिसीज, मजदूर के विरुद्ध में, मजदूर उनके जीवन के विरुद्ध में, नौकरी के विरुद्ध में जो पॉलिसीज अडॉप्ट कर रहे हैं, जो रास्ता निकाल रहे हैं जिससे वर्कर को यानी पब्लिक सेक्टर से प्राइवेट सेक्टर में डालना, वर्कर का जीवन के साथ खेलना, इस तरह के व्यवहार में परमानेंट वर्कर को रिड्यूस करना, कॉन्ट्रैक्ट वर्कर को निकाल के फिर अपनी नीम वर्कर को दूसरे और कैजुअल टाइप ऑफ वर्कर के हिस्से से रखना, कम पगार में रखना, मिनिमम वेज से भी कम पगार देना, इस तरह की बातों में वर्कर्स का जो जीवन है वो खराब होने वाली है, दुर्बल होने वाली है. इसलिए हम लोग सब मिलकर तय किए, कई दफ़ा रिप्रेजेंटेशन किए, मैनेजमेंट गवर्नमेंट सुनने के लिए तैयार नहीं है और सिर्फ मालिकों को मदद करना चाहते हैं. ये कहते हैं बार बार कि हम इस देश के अंदर नया फैक्ट्री रखना चाहते हैं, नया इंडस्ट्री लाना चाहते हैं, इसलिए मालिकों को सपोर्ट कर रहे हैं. पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी गृह भागात आज्ञा समाज कंटकांनी ओंकार कॉलनीमधील रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी अशा 7 ते 8 गाड्यांची तोडफोड केली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत. 6 ते 7 जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली आहे. शेखर चांदणे यांच्या मालकीच्या 3 गाड्या पोडल्या आहेत. ह्या प्रकरणी त्यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. घराच्या इकडे वळत असताना एक जण कोयता घेऊन माझ्या गाडीच्या समोर आला एकदम आणि पुढच्या काचेवरती मारला. मी बचावासाठी थोडं वाचण्याचा प्रयत्न केला, गाडी थांबवली, त्यांनी साईडच्या काचेवरती आणि मागच्या काचेवरती सुद्धा तो मोठा कोयता मारला आणि त्याच्यामध्ये लहान लहान लेकरं होती. एक माझा पुतण्या होता त्याच्यासोबत, अंकित चांदणे म्हणून, याच्या डोळ्याला सुद्धा काच लागली. डोळा थोडक्यात वाचलाय, साईडला दरवाजा साईडला बसला होता. तर हे कायदा सुव्यवस्था व्यवस्थेच्या दृष्टीने कितपत योग्य वाटतं आपल्याला रहिवाशांसाठी? रहिवाशांचं सुरक्षिततेचं काय जबाबदारी आपल्या नागरिकांवरती पण आहे, पण हे प्रकार जर चालत असतील तर नागरिकांनी कोणाच्या आशेवरती राहायचं? ओंकार कॉलनीमध्ये गाडी घेऊन येत असताना चांदणे यांच्या गाडीवर अज्ञात टोळक्याने हल्ला केला. ह्यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत, त्यांच्या पुतण्याला काच लागले असून तिघे जण सुदैवाने बचावले आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. देशभरात क्रिसमस हा सण ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केलाय. क्रिसमस निमित्त शहरामधील विविध चर्चमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती भागात तसेच उपनगरातही सर्व चर्चमध्ये 4 दिवसांपासून व्याख्याने आणि धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. सेंट मेरी चर्च, चर्च ऑफ होली एंजल्स, क्राइस्ट चर्च यांसह शहराच्या मध्यवर्ती भागातील चर्चमध्ये विविध संस्थांतर्फे सामाजिक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खडकी येथील द सेंट मेरी क्रँडियस या चर्चमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मराठीतून देवाची उपासना, सामाजिक संदेश दिले गेले. यामध्ये चर्चचे रेव्हरन सनील राऊत यांनी देवाच्या वचनाला अधीन राहून सामाजिक संदेश दिले. त्यानंतर ख्रिश्चन बांधवांना समाजातील वंचितांसाठी दानधर्म करण्याचे आवाहन राऊत यांनी केले. यानंतर प्रभूभोजन झाल्यानंतर द्राक्षाचा रसाचा प्रसादही बांधवांना देण्यात आला. 25 डिसेंबर हा एक विशेष दिवस असतो, कारण आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा देवाच्या एकुलत्या एका पुत्राचा जन्म झाला हा ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे. आणि म्हणून पृथ्वीच्या पाठीवर आजचा दिवस विशेष मानला जातो. सेंट मेरी कॅथेड्रलमध्ये देखील आज विशेष उपासना आयोजित केली जाते. सकाळी 6 वाजता पहिली उपासना होते, त्यानंतर 8:30 वाजता उपासना होते. सेंट मेरी कॅथेड्रलचं विशेष म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे हे
कॅथेड्रल किंवा हे चर्च मराठी आहे आणि या ठिकाणी मराठीमधून उपासना घेतली जाते. उपासनेमध्ये सुरुवातीला गीत होतं, त्यानंतर काही प्रार्थना वाचून होतात आणि मग त्यानंतर उपस्थित मंडळीला संदेश दिला जातो. त्यानंतर दानधर्म म्हणून दानार्पण घेतलं जातं आणि मग प्रभुभोजनाचा विधी जो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी किंवा ख्रिस्ती लोकांसाठी फार महत्त्वाचा आहे तो विधी देखील या ठिकाणी दर रविवारी घेतला जातो आणि विशेष उपासनेमध्ये देखील घेतला जात असतो. इराणी तरुणीला घरात डांबून तिचा छळ करणाऱ्या उद्योगपतीच्या मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. धनराज मोरारजी असं अटक करण्यात आलेल्या उद्योगपतीच्या मुलाचं नाव आहे. तो अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे. परवीन गेलाची नावाची 31 वर्षीय तरुणी पुण्यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कोर्स करण्यासाठी इराणहून पुण्याला आली होती. तिथे तिची एका मित्राच्या माध्यमातून धनराजची ओळख झाली. मे महिन्यात तेहरानहून पुण्यात आलेली परवीन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धनराजला भेटली. परवीन सुरुवातीला धनराज सोबत अतिशय आनंदात होती, त्यामुळे ती धनराजच्या कोरेगाव पार्क येथील आलिशान घरात राहू लागली. मात्र यानंतर धनराज तिला मारहाण करू लागला. त्यानं तिचा पासपोर्ट, इतर कागदपत्रे आणि मोबाईल देखील जप्त केला, त्यामुळे परवीनला तिच्यावर होत असलेल्या अन्याय कोणालाही सांगता आला नाही. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा इतिहास आणि संस्कृती खूप समृद्ध आहे. भारतातल्या खेड्यापाड्यात आणि चौकाचौकात नाना विविध गोष्टी तिथे लपून राहिल्या आहेत. असे असतानाही आपण चित्रपट निर्मिती करताना पाश्चात्य चित्रपटसृष्टीचा आधार घेतो हे खेदजनक आहे, असे मत दिग्दर्शक जानू बरुआ यांनी व्यक्त केले आहे. आशय फिल्म क्लबतर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील आयोजित 9व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन जानू बरुआ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिग्दर्शक गजेंद्र आहिरे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे डेप्युटी डायरेक्टर कीर्ती तिवारी, दिग्दर्शक मिलिंद लेले, महोत्सवाचे संयोजक सतीश जकातकर आणि वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 15 वर्षात मराठीत 50 चित्रपट निर्माण करणारे दिग्दर्शक म्हणून परिचित असलेले गजेंद्र आहिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर उद्घाटनानंतर खाजी मोज दिग्दर्शित झेर का तुर्की चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. 15 आशियाई देशामधील 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा आस्वाद ह्या महोत्सवाद्वारे रसिकांना घेता येणार आहे. प्रत्येक चित्रपटसृष्टीला ओळख आणि चेहरा आहे, परंतु आशियाई चित्रपट ती ओळख प्राप्त करण्यासाठी संघर्ष करतो आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक घटकाने चित्रपटाला मान द्यायला शिकलं पाहिजे, असं मत बरुआ यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. सिनेमे
होत राहिले, कसे होत राहिले, काय होत राहिले याचा आत्ता मला अंदाज नाही, पण सिनेमा होत राहिला. सिनेमे यशस्वी झाले नाही झाले पण लोक पाठीशी उभे राहिले. सातत्याने आजूबाजूला निर्माते होते, कलावंत होते, तंत्रज्ञ होते, सगळ्यांचा एक सपोर्ट होता. आशय फिल्म क्लबसारखी संस्था होती, पिफ होतं. अजून म्हणजे सिनेमा केल्यानंतर तो दाखवण्यासाठीचं व्यासपीठ तयार होतं आणि दुसरा सिनेमा डोक्यात आला तर तो करायला निर्माते मित्र तयार होते. अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. मंदिरात मोठी आकर्षक सजावट करण्यात आली असून सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती. रात्री 12 वाजल्यापासून भक्तांनी मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सुरुवात केली होती. अंगारखेनिमित्त ट्रस्टच्या वतीने मंदिरामध्ये फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आली होती. यामध्ये 6,000 किलो फुले वापरण्यात आली. यामध्ये झेंडू, शेवंती आणि गुलाब या फुलांचा प्रामुख्याने समावेश होता. यंदाच्या वर्षी 3 चतुर्थ्या ह्या अंगारकी आल्या. ही शेवटची चतुर्थी आहे. पुढील वर्षी 1 चतुर्थी अंगारकी येणार असून ती गणेशोत्सवानंतर आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात भक्तांची झुंबड ही रात्रीपासूनच लागलेली आहे. रात्री 12 वाजल्यापासून श्रींच्या दर्शनाकरता भक्तांची गर्दी ही अलोट प्रमाणामध्ये सुटली आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ हा घेतला. दिवसभरामध्ये सर्वसाधारणपणे आजच्या दिवशी 4-5 लाख लोक श्रींचं दर्शन घेतील असा एक अंदाज आहे. आत्ता श्रींच्या समोर अनुराधा कुबेर यांच्या सुभाष्य गायनाचा कार्यक्रम आज चालू आहे. यंदाच्या या सजावटीचं जे आकर्षण आहे ते पुण्यातील प्रसिद्ध फुलवाले सुभाषशेठ फुल सरफले यांनी अत्यंत मनोवेधक अशी सजावट श्रींच्या मंदिरावरती केलेली आहे. या अंगारकी चतुर्थीच्या परत एकदा भक्तांना शुभेच्छा देतो. फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट मंदिरावर आणि मंदिरात करण्यात आली होती. यावेळी प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांनी श्रींच्या चरणी गुणकाला राग सादर करून स्वराभिषेक केला. मंदिरात आकर्षक करण्यात आलेली फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई लक्षवेधक ठरत होती. सगळं समाधानाने मिळालेलं आहे मला. सगळे गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच मला सगळं मिळाले. गेली जवळजवळ 11 वर्ष मी नियमित इथे येते. देखो मैं अभी इधर जैसे मैं पुणे में आया काम करने के वास्ते 10 साल हो गए मुझे पुणे में आया तो 10 साल से मैं हर रोज इधर आता हूँ. संकष्टी चतुर्थी को रोज जितने जब भी चतुर्थी रहती है जब भी मैं इधर आता हूँ गणपति बापा का दर्शन लेता हूँ. इसी वक्त आता हूँ जल्दी बहुत प्रसन्न लगता है और चतुर्थी का उपवास भी रखता हूँ मैं. 10 साल हो गए पूरा. पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना आर्थिक मदतीच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण घर जळालेल्या कुटुंबियांना 11,000 आणि अंशतः घर जळालेल्या प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीला लागलेल्या आगीत 306 घरे ही बाधित झाली होती. त्यातील 177 घरे पूर्ण जळाली असून 129 घरे ही काही प्रमाणात जळली होती. त्यानुसार 177 घरांना 19,47,000 रुपये तर 129 घरांना प्रत्येकी 5,000 रुपये ह्या दृष्टीने 6,45,000 रुपयांचा अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मोळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीला जी आग लागली होती तर त्या ज्या आगीमध्ये झोपडपट्टी धारकांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये जे पूर्णतः नुकसान झालेलं आहे अशा सर्व झोपडपट्टी धारकांना 11,000 रुपये आणि ज्यांचं अंशतः नुकसान झालेलं आहे अशा झोपडपट्टी धारकांना 5,000 रुपये तर असे टोटल 25,92,000 मदत आपण डीबीटीद्वारे या सर्व झोपडपट्टी धारकांना करणार आहोत. पुण्यात लष्कराचा गणवेश घालून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.
आर्म फोर्स मेडिकल कॉलेज परिसरात एक तरुण लष्कराच्या गणवेशात फिरत होता. संशयाने पोलिसांना त्याची चौकशी केली, मात्र तरुणाने समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतला असता ह्या तरुणाकडून काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने गाळप करण्याचे धोरण कारखाना व्यवस्थापनाने त्वरित निश्चित करून त्यानुसार ऊस गाळपाची कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे या मागणीसाठी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साखर संकुल येथे उपोषण केले. देवणी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा ऊस प्राधान्याने गाळप करावा, अन्यथा त्या साखर कारखान्याचे गाळप परवाने रद्द करावे या रास्त मागणी करता गावातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज साखर संकुल येथे उपोषण केले. यामध्ये राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील, खाटीक SM ताहेर, उपाध्यक्ष तानाजीराव बिरादार, मल्लिकार्जुन पाटील, युवा नेते शुभम पाटील, सुरेश बंडागळे आदी उपोषणात सहभागी होते. शेतकऱ्यांना पिण्याला पाणी सुद्धा नाही म्हणून शासनाने तलावातील कनेक्शन कट केल्यामुळे, वीज कनेक्शन कट केल्यामुळे आज शेतकऱ्याचा ऊस अक्षरशः वाळून जात आहे. कारखान्यांना आम्ही सतत मागणी करून सुद्धा कारखान्यांनी ऊस गाळप करावा म्हणून आम्ही मागणी करत आहोत. माननीय आयुक्त कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषणात बसलेले आहोत. जवळपास एक महिन्यापासून पाठपुरावा आहे. माननीय साखर आयुक्तांनी दोन पत्र जागृती शुगर्स यांना दिलेले आहेत, परंतु ह्या जागृती शुगर्स आणि लातूर जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्याचा ऊस घेऊन जात नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान होत आहे. अगोदरच दुष्काळ आहे, 1972 महान दुष्काळ आहे, मोठा दुष्काळ आहे, तरी त्याच्यामध्ये कोणीही लक्ष घालत नाही. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कामगार संघटना संप पुकारणार, कामगार संघटनांची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच, पिंपरी गृह भागात 7 ते 8 गाड्या तोडल्या. देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा, ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन. इराणी तरुणीला घरात डांबून केला छळ, उद्योगपतीच्या मुलाला अटक. आता हे बातमीपत्र इथेच संपलं, तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. Thank you.